माणूस आणि कीटकांचा संबंध तसा जवळचा आहे म्हणजे शेतातला शेतकरी असो वा ऑफिसमध्ये काम करणारा अधिकारी या कीटकांचा त्यांच्या आजूबाजूला कायम वावर असतो आता चार भिंतीत बसणाऱ्या लोकांना दार खिडक्या बंद करून कीटकांपासून पिच्छा सोडवता येतो पण शेताच्या बांधावर आपली रोजीरोटी कमावणाऱ्या शेतकऱ्याने या कीटकांपासून त्यांचा शेतीचा पिच्छा कसा सोडवायचा थोडे थिडके असतात का हे कीटक अजिबात नाही फुलपाखरू डास पतंग रेशीम किडा उडणाऱ्या मुंग्या मधमाशा नाकतोडे आणि औषध फावरून फावरून तरी यांच्यावर किती फवारणार त्यापेक्षा कीटकांच्या भाषेतच त्यांना उत्तर दिलेलं बरं पडतं म्हणजे मादी कीटक किंवा नर कीटकाला जाळ्यात पकडण्यासाठी फेरोमोन नावाचं प्रलोभन द्यायचं ते कसं वापरायचं तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत तर कीटक म्हणजे सहा पायांचा जीव तसं हे कीटक समूहात राहतात आता हे कीटक आपल्यासारखं ना बोलू शकतात ना हावभाव करू शकतात मग त्यांच्या समूहातल्या इतरांशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी तर ते समूहाशी संपर्क साधण्यासाठी खाद्य मिळवण्यासाठी संरक्षण आणि प्रजनन करण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात तो गंध त्यांच्या सोयकियांमध्ये म्हणजे त्यांच्या आजूबाजूंच्या किड्यांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेश वाहनाचं काम करतो या मासामुळे नरमादी एकमेकांकडे आकर्षित होता अशा गंधाला कामगंध किंवा फेरोमोन असं म्हटलं जातं प्रत्येक कीटकाचा फेरोमोन वेगळा असतो काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात आता असंच कृत्रिम फेरोमोन तयार करून त्याचा कीटकांच्या नियंत्रणासाठी वापर केला जातो अशा सापळ्यांना फेरोमोन सापळे म्हणतात शेतामध्ये हे सापळे लावले की त्यातून लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्मकण वातावरणात पसरतात कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा हा नैसर्गिक गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनाचे संदेश यातील फरक न लक्षात आल्याने कीटकांचा गोंधळ उडतो पर्यायानं कीटकांचं मिलन होऊ शकत नाही या फेरोमोन सापळ्याचा आकार नरसळ्याप्रमाणे असतो प्लास्टिकपासून बनलेल्या या सापळ्यांची खालची बाजू मोकळी असते त्यावर एक प्लास्टिकची पिशवी लावली जाते मध्ये मोकळी जागा सोडून वरच्या बाजूला एक झाकण असतं या झाकणाच्या आतल्या बाजूला आमिष लावण्याची सोय असते या आतल्या बाजूला मादी कीटकांचा गंध लावला जातो त्यामुळे प्रौढ नर मिलनाकरिता मादीच्या शोधात या सापळ्यांकडे येतो आणि या सापळ्यांमध्ये अडकून पडतो असे जमा झालेले नर पतंग पाच ते सात दिवसात मरतात अशा प्रकारे किडीची पुढची पिढी तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येते प्रत्येक किडीसाठी वेगळा लिहूर वापरला जातो त्या त्या किडीचे व्यवस्थापन त्यानुसार करता येते पण एवढंच नाही बरं मंडळी या सापळ्यांद्वारे किडींचं सर्वेक्षण करता येतं सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात पाच सापळे पुरेसे असतात पीक संरक्षणाचे उपाय सुरू करण्यासाठी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले पाहिजेत याची संख्या निश्चित केलेली असते उदाहरणार्थ प्रत्येक सापळ्यात घाटे आळीचे सरासरी आठ ते दहा पतंग सतत दोन ते तीन दिवस आढळून आले तर किडीच्या नियंत्रणाचे उपाय त्वरित योजने आवश्यक असतं किडींचे प्रमाण जेव्हा कमी असतं अशा वेळी पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळ्यांचा सा उपयोग होऊ शकतो यासाठी एक हेक्टर क्षेत्रात दहा ते बारा कामगंध सापळे बसवून मोठ्या प्रमाणात पतंग पकडले जातात सध्या बाजारात घाटे आळी सोयाबीनवरील स्पेडोपोट्रा आळी वांगी भेंडी कोबी ऊस कापाशीवरील आळी फळमाशींचे फेरोमन सापळे उपलब्ध आहेत त्यांची किंमत पन्नास ते एकशे पंचवीस प्रति सापळा आहे या याविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेतीसंबंधी ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका